महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे माजी आमदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देशात चाललेल्या राजकारणाचे बळी ठरले आहेत असे माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी सांगितले आहे. अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ॲडव्होकेट पद्माकर वळवी व ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या जनतेच्या जीवावर आम्ही निवडून येतो त्या जनतेला विचारल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका अशोकराव चव्हाण यांची होती. त्यांना काही अडचणी असतील म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडला, परंतु ते परत काँग्रेस पक्षातच येतील असा देखील विश्वास ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी व्यक्त केला आहे. हे तर नक्कीच आहे की काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे, बसणार. आणि निश्चितपणे अशोकराव चव्हाण हा माणूस नियोजन करणारा, एक चांगला मॅनेजमेंट बघणारा, कुठले आमदार निवडून येतील, कुठले कुणाला उमेदवारी द्यावी, काय द्यावं, त्यानंतर निवडून येण्यासाठी जे जे काही यंत्रणा लागते ती यंत्रणा त्यांच्याकडे, मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो त्यांच्याकडे पूर्णपणे असल्याच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात. मागच्या वेळेस जेव्हा मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री ते उमेदवार होते, तेव्हा त्यांनी खूप पूर्ण राज्य मेजॉरिटीने सगळे आमदार निवडून आणले होते आणि त्याची मेहनत ही वेगळ्या प्रकारची असते, हे तेवढंच खरं. त्याच्यानंतर लोकांच्या अपेक्षा वेगळ्या प्रकारच्या असतात एक नेतृत्वाकडे पाहण्याचा, आणि ते नेतृत्व आज जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा निश्चितपणे काँग्रेस पक्षावर खूप मोठा परिणाम होणार हे स्पष्टच आहे. आता त्यांना कशामुळे जावं लागलं, त्यांच्या काही अडचणी असतील, आज देशात जे वातावरण आहे त्या वातावरणासाठी बळी आहेत का हा प्रश्न आहे. आता आम्हाला सुद्धा टिकेल जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, परंतु निश्चितपणे अशोकरावांमुळे राज्याचं काँग्रेस पक्षाचं नुकसान आहे हे स्पष्ट आहे. एक आहे, जर देशात बघा शेवटी या देशामध्ये लोकशाही आपल्या बरोबर पाकिस्तान आणि भारत देश जेव्हा झाले तिथे जी हुकुमशाही आहे आणि शेजारच चायना राष्ट्र आहे, हुकुमशाही का असते आपल्या देशाने पाहिलेलं आहे. आणि या देशामध्ये अमेरिकेनंतर जर आपण विचार केला की अमेरिकेची राज्यघटना म्हणा किंवा तिथली लोकशाही 200-250 वर्ष पूर्वीची असली आणि आपल्याकडची राज्यघटना हे फक्त आताशे 75 वर्ष गाठलेले, ही लोकशाही फार मजबूत झालेली. आणि लोकांच्या मध्ये जर भावना चांगली असेल, भाव लोकांमध्ये जर बघा आपण कितीही जर काही ठरवल्यापेक्षा लोक ठरवत असतात आणि लोक ठरवून जर निर्णय घेतला की यावेळेला 10 वर्ष झालेत मोदी साहेबांना खूप संधी दिली आणि लोकांमध्ये एक प्रकारचं जर काही भावना असेल तर सरकार सुद्धा उतरू शकतात. त्यामुळे हेच म्हणजे ह्या देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी आवश्यक पण लोक तशी जागृत आहे की माझ्यासारख्यांचं पुण्यातलं शिक्षण असल्यामुळे आणि एक विशिष्ट प्रकारचं मी एक आहे आदिवासींमध्ये काय नेमकं असायला पाहिजे, अशोकराव चव्हाणची परिस्थिती वेगळी राहू शकते, माझी परिस्थिती वेगळी आहे आणि अशोकरावांवर आम्ही सगळे प्रेम करणार असतो. इव्हन पद्माकर वगैरे साहेबांचं असं आशा होती किंवा ते जर याच्यावर राहिले तर आपल्याला उमेदवार मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे निवडून येऊ असं त्यांनाही वाटत होतं किंवा एक नेतृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. परंतु माझ्यासारख्या सिनियर जसं आता काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात 8 वेळा निवडलेले आजचे आमदार आहेत, मी 7 वेळा निवडलेले, एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती असते. लोकांचं प्रेम आहे, लोकांचं जे प्रेम आहे ते प्रेम सोडून लोकांना विचारल्याशिवाय किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर लोकांचं आणि इथली परिस्थिती आदिवासी भागातली परिस्थिती वेगळ्या प्रकारची, आदिवासी लोक जोपर्यंत प्रेम करतो तोपर्यंत राजकारणात राहू आणि लोकांनी ज्या दिवशी नाकारलं घरी बसू आणि राजकारण काय आमचा पिंड नाही आणि राजकारणातच सगळं काही असंही नाही, घरी बसू एक दोन पुस्तके लिहिण्याची संधी सुद्धा मिळू शकेल का असा विचार करू, पण कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा कदाचित कुठे अजून कशा जरी गेलेत आणि परत येणार नाही कशावर असा विषय येतो. सर